नमस्कार। कुक्कुटपालनामध्ये पाण्याच्या गुणवत्तेला अनन्यसाधारण महत्व आहे। कोंबड्यांच्या कार्यक्षमतेवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाण्याच्या गुणवत्तेचा परिणाम होत असतो। कोंबड्यांमध्ये होणारे बहुसंख्य आजार हे पाण्याद्वारेच पसरतात, त्यामुळे कोंबड्या आजारी पडून मृत्यू येण्याची शक्यता असते। त्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेची वेळोवेळी तपासणी करणं आवश्यक आहे। पिण्यासाठी ताजं आणि थंड पाणी उपलब्ध करावं। पाण्याचं तापमान नेहमी कमी असावं। शरीराचं तापमान नियंत्रित करणं, विष्ठा बाहेर टाकणं, पोषक द्रव्य आणि अन्न वाहून नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतं। शरीरातलं पाण्याचा उपयोग हा अंडी आणि मांस निर्मितीसाठी होत असतो। सामान्यपणे कोंबड्यांच्या शरीरात पाण्याचं प्रमाण हे 70% असतं। पाण्याच्या प्रमाणात 10-12% तुटवडा निर्माण झाल्यास शारीरिक क्रियांमध्ये अडथळा निर्माण होऊन कोंबड्या दगावण्याची शक्यता असते। पाण्याचा सामू। पाण्याच्या रासायनिक गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी सामू मोजणं फार महत्त्वाचं असतं। कोंबड्यांसाठी पाण्याचा सरासरी 6-7.5 इतका सामू उत्तम समजला जातो। खनिज पदार्थ। पाण्यामध्ये नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या प्रकारची खनिजे आढळतात। त्यांचं पाण्यातलं प्रमाण कमी असल्यामुळे ते कोंबड्यांना हानी पोहोचवू शकत नाही, पण पाण्यातल्या खनिजांच्या प्रमाणात बदल झाल्यास कोंबड्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो। लोहाची उच्च पातळी जीवाणूंच्या वाढीसाठी उत्तेजन देऊ शकते, त्यामुळे अतिसार होऊ शकतो। पाण्यामधलं नायट्रोजन हे सहसा नायट्रेट आणि नायट्राइट्सच्या स्वरूपात दूषित होतं। पिण्याच्या पाण्यात नायट्रस आणि नायट्राइट्सची उपस्थिती रक्तामधला ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी करते। याचा कोंबड्यांच्या वाढीवर तसंच खाण्यावर परिणाम होतो। मॅग्नेशियमचं पाण्यातलं प्रमाण वाढल्यास पातळ विष्ठा होते। पाण्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त झाल्यास कोंबड्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण वाढून लघवीचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे लिटर ओलं होण्याचं प्रमाण वाढतं। याचा शेडमधल्या हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो। सल्फेटचं प्रमाण जास्त झाल्यास शरीरातल्या इतर खनिजांच्या शोषणात व्यत्यय येऊ शकतो। पाण्यात क्लोराईडचं प्रमाण वाढल्यास चयापचयावर विपरीत परिणाम करतात। TDSचा परिणाम। कोंबड्यांना देण्यात येणाऱ्या पाण्यांमधल्या एकूण विरघळलेल्या क्षाराचं प्रमाण तपासणं महत्त्वाचं आहे। हे पाण्यात विरघळलेल्या अजैविक आयनची पातळी दर्शवतं। कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सोडियम या प्रमुख घटकांच्या प्रमाणावर पाण्यातल्या क्षारांचं प्रमाण अवलंबून असतं। याचं पाण्यातलं प्रमाण जास्त झाल्यास त्याचा कोंबड्यांवर परिणाम होतो। कोंबड्यांमध्ये पाणी पिण्याचं प्रमाण हे खाद्य खाण्याच्या प्रमाणापेक्षा दुप्पट असतं। यावर तापमानातल्या बदलाचा परिणाम होत असतो। पाण्याचा उगम हा वेगवेगळ्या स्रोताद्वारे होतो। प्रत्येक क्षेत्रानुसार पाण्याची गुणवत्ता वारंवार हंगामानुसार बदलते। कोंबड्यांपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ते वेगवेगळ्या माध्यमातून जातं, त्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते। म्हणून पाण्याच्या गुणवत्तेचं व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे। ही माहिती आम्ही घेतली आहे डॉक्टर अंकित कुमार राठोड आणि डॉक्टर MR वडे यांच्या ॲग्रोवनच्या लेखातून। यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगत, अधिक अपडेट्ससाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।